शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील 3 ते 4 दिवस मुंबई आणि ठाण्यासह कोकण विभागातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज KS होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आज दिनांक 17 जून रोजी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यासोबतच कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सोबतच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यानंतर विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा सोबतच सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सोबतच जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता नसून तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.